नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी. माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सायाटिकाविषयी जाणून घेणार आहे, कारण सायाटिकाने भरपूर आपले पेशंट, आमचे मित्र म्हणा, माता भगिनी म्हणा, सर्व काही त्रस्त आहे. तर आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण सायाटिका काय आहे, त्यामुळे कंबरेत दुखते, कंबरेपासून पूर्ण खालच्या पायाच्या टाचेपर्यंत कळा कशा जातात आणि त्यांची कारणे काय, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. चला तर आपण सुरू करू. मित्रांनो, सायाटिका नर्व हे आपल्या शरीरातील सगळ्यात मोठी नर्व आहे. म्हणजे आपण शिर जशी म्हणतो, शिर चमकली, तर त्या पद्धतीची ही सायाटिका पद्धतीची शिर जी आहे, ही आपल्या शरीरातील सगळ्यात मोठी नर्व आहे. ती आपल्या खाली मणक्यामधून साधारणतः L3, L4 आणि S पद्धतीच्या जे मणके असतात, त्या मणक्यामधून ती निघते आणि त्याच्या पुढं दोन फांद्या फुटतात, त्याला म्हणजे दोन ब्रांचेस फुटतात. एक उजव्या पायातून खाली टाचेपर्यंत जाते आणि दुसरी डाव्या पायातून टाचेमधून जाते. त्याच्या आधी आपल्या बसायच्या जागी हिप नावाचं बोन असतं, त्यामध्ये सायाटिका फोरामेन म्हणून असतं. त्यामधून फोरामेन म्हणजे एक प्रकारचं होल असतं, त्यामधून अशी ही नरोई शिर निघते आणि खाली आपल्या पायामध्ये शेवटपर्यंत जाते. आता त्रास कधी होतो हे जाणून घेऊया. जेव्हा आपल्या मणक्यामध्ये साधारणतः L3, L4, L5 पद्धतीच्या मणक्यामध्ये जीज होते, त्या मणक्यातील गादी ही दोन मणक्याच्या मध्ये अशी गादी असते आणि ही व्यवस्थित अशी बसलेली असते, परंतु ही गादी अशी सरकून थोडीशी बाहेर येते आणि पुढे जाणारी जी सायाटिका नर्व आहे त्याच्यावर प्रेशर टाकते. प्रेशर टाकले म्हणलं की मग कंबरेतून दुखणे, पायातून मुंग्या येणे आणि हे जे दुखणे असते हे चमकल्यासारखं होते, म्हणजे जसा करंट मारतो त्या पद्धतीनं हे दुखणे होते. मग हे दुखणे कंबर पण दुखते आणि खाली मांडीचा मागचा भाग, तसेच आपल्या गुडघ्याच्या मागून टाचेपर्यंत अशा शूटिंग पेन होतात, म्हणजे असं करंट मारल्यासारखं चमक चमक मारत जाते आणि मग मुंग्या यायला सुरुवात होतात. मग किती जरी औषध घेतली, पेन किलर घेतले, बरेच पेशंट येतात, त्यातल्या त्यात आमच्या माता भगिनी भरपूर पेशंट म्हणून येतात आमच्याकडे. तर भरपूर पद्धतीचा माणसांपेक्षा स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे, कारण की स्त्रियांमध्ये महत्वाचं 40 वर्षानंतर किंवा पाळी बंद झाल्यानंतर शरीरामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम तयार होण्याचं प्रमाण हे कमी होत असतं आणि कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं की हाडांना मजबूती देणाराच घटक पाठीशी नाही म्हणल्यावर त्याची झीज व्हायला सुरुवात होते. आणि मग हे असे मी सांगितलं असं की मणक्यामध्ये झीज होऊन त्यामधील गादी बाहेर सरकून त्यालाच बल्जिंग ऑफ डिस्क असं म्हणतात आणि त्यामधून ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मग सायाटिका नावाचा आजार होतो. तर ह्यामध्ये कधी कधी चालतानाच मुंग्या येतात, काही स्त्रिया किंवा काही माणसे चालूही शकत नाही एवढं दुखतं आणि हे दुखणं असं असतं की शक्यतो सहन होत नाही. मग कितीही हायर पेन किलर वापरली किंवा काही झाले, बरेच मी बघतो पेशंटला हायर पेन किलर दिले जातात, मुंग्या येतात, सगळं होतात, परंतु ते काही थांबायचं नाव घेत नाही, कारण ही अशी शिर, ही शिर आहे आणि ही अशी दबली जाते. ही दाबलेली शिर जी आहे ही जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत हे पेन्स तयार राहतात आणि सगळ्या प्रक्रिया, सगळे उपचार ह्यामध्ये निकामी ठरतात. मग मी म्हणेन अशा वेळी होमिओपॅथी आणि काही आयुर्वेदिक औषधांचा सहयोग करून आम्ही औषधं वापरतो आमच्या अनुभवापर्यंत, तेव्हा ती खूप कामाला येतात. कारण शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण त्याचा विचार करून
त्याचे काही एक्सरे करून घेतो, गरज पडली तर सीटी स्कॅन एमआरआय ही करायची गरज वाटते. मग ह्या सगळ्या चाचण्या केल्यानंतर ह्या सायाटिकावर आपण उपचार करायला सुरुवात करतो. मग वेगवेगळे औषध वापरावे लागतात. प्रत्येक सायाटिकाने रोग कुठे कॉम्प्रेस आहे, नेमकं कशामुळे होतंय, तर ह्या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. आणि मग त्याद्वारे आम्ही पेशंटला औषधं दिली जातात. आणि साधारणतः पेशंट आम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये बरे करतो. आता काही ॲडव्हान्स केसेसमध्ये ऑस्टिओफोरेसिस होतं, म्हणजे हाडांची झीज एवढी झालेली असते की काही पर्याय उरत नाही. मग अशा पेशंट जरा वेळ घेतो बरं व्हायला, पण नक्कीच ह्यापासून आपल्याला सुटका मिळू शकतो. जनरली मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं सायाटिका काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत, त्याचा त्रास कसा होतोय, तर आता ह्यामध्ये आपण पथ्य म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय नाही. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, ज्यांना असे त्रास आहेत त्यांनी कोणत्याही पद्धतीचं ओझे उचलणे टाळलं पाहिजे. साधारणतः आमच्या माता भगिनी यांचं दैनंदिन घरातील काम असल्यामुळं पाण्याची भरलेली बादली उचलणे, धुणे वाकून किंवा हिसका बसणाऱ्या धुणं धुताना हिसका बसत असतो मणक्याला, किंवा प्रवासामध्येही मणक्याला हिसका बसत असतो. आणि ह्यामध्ये जर कॉम्प्रेशन जर निर्माण झालं नर्वला तर हे सायाटिकाचा आजार वाढतो. पथ्य पाणी म्हणलं तर विशेषतः होमिओपॅथिक औषधामध्ये आम्ही कॉफी खायची नाही किंवा कच्चा कांदा खायचा नाही. मित्रांनो, ऋषी मुनींनी आयुर्वेदात हजारो वर्षापूर्वी काही पथ्य पाणी सांगितली आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आंबट पदार्थ किंवा तीक्ष्ण पदार्थ खाऊ नये, जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नये. आणि साधारणतः तुम्ही पथ्य हेच ह्याचं औषध बऱ्यापैकी म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे, आता काही होमिओपॅथिक औषधं मी सांगत आहे ती आम्ही वापरतो, खूप आम्हाला चांगला यामध्ये इफेक्ट येत असतो. सगळ्यात महत्वाचं आर्निका 200 हे औषध आम्ही पेशंटला देत असतो. 2-2 थेंब दिवसातून 3 वेळा देतो. काही पेशंटला जास्त असतो 5 वेळा देत असतो. डायरेक्ट जिभेवर 2 थेंब दिले जातात. तर पुढचं औषध आहे मेडोरिनम 200. हे औषध आम्ही फक्त सकाळी 2 थेंब देत असतो. त्यानंतर हायपेरिकम हे होमिओपॅथीमध्ये असं औषध आहे, हे नर्ववर किंवा आपल्या शिरेवर चालणारं औषध आहे. शिरेच्या सगळ्या तक्रारी असून दे, नर्व पेन असून दे, हायपेरिकममुळे चांगला अनुभव मिळतो. तसे कोलोसिंत मदर टिंक्चर म्हणून येतं, म्हणजे डायरेक्ट अर्क असतो, तो जर 10-10 थेंब 3 वेळा दिला तर निश्चित ह्या सायाटिकाच्या आजारापासून सुटका होण्यास मदत मिळते. त्यानंतर मित्रांनो, विस्कम आल्बम 200 पोटेन्सी मध्ये जे औषध आहे तेही आम्ही वापरत असतो. ते घेतल्याने जे आपले बॅक पेन आहे, कमरेचं दुखणं आहे, ते कमी येतं. अशा पद्धतीने जर त्यामध्ये मसल इन्व्हॉल्वमेंट असो, काही वेळा सायाटिकामध्ये आपल्या खोब्यामधील मसल इन्व्हॉल्वमेंट होते किंवा स्नायूंचा भाग थोडासा असतो, ते कॉम्प्रेस किंवा ट्विस्ट झाल्यामुळे, तेव्हा त्या कंडिशनमध्ये आम्ही रुटा वापरत असतो. तसेच आयुर्वेदामध्ये विचार केलं तर लाक्षाद्री गुगू नावाचे ज्या जे औषध आहे ते हाडांना मजबूत देण्याचं खूप चांगलं असं काम करतं. अशीच आमच्या अनुभवाप्रमाणे विविध औषधे आम्ही पेशंट बघून त्याचे रिपोर्ट बघून देत असतो. नक्कीच लोकांना ह्या आजारापासून सुटका होते आणि त्यांचा आनंद बघून नक्कीच आम्हाला समाधान वाटत असते. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शक्य तेवढी माहिती आपण कव्हर केलेली आहे. आणि मला आशा आहे ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच हा आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा. व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे माझा, तिथेही तुम्ही संपर्क करू शकता. जर तुम्हाला आमच्याकडून ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमच्या पुणे सेंटरचा नंबर आणि इस्लामपूर सेंटरचाही नंबर त्यामध्ये देत आहे, तेव्हा तुम्ही नक्कीच या गोष्टींचा फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला जर नवीन कोणत्या आजाराविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ आणि मार्गदर्शन तुम्हाला पुरेपूर मी करण्याचा प्रयत्न करेन.
तर तुमचा दिवस शुभ जाओ, आनंदी जाओ आणि आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.